पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रगतीपथावर असल्याचे लेखी उत्तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. या संदर्भातील तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता. नवी मुंबई सिडको परिसरातील नागरी वसाहतींना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता यावा यासाठी 2009 मध्ये पेण तालुक्यात शासनामार्फत बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्यांचे पुनर्वसनही झालेले नाही. केंद्र शासनाच्या नवीन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाईचा दर व सुविधा, सिडको आस्थापनेवर नोकरीत सामावून घेणे, शिल्लक राहिलेल्या घरांचे व वृक्षांचे पंचनामे त्वरित करणे, नुकसान भरपाई देताना 2009 पासून रकमेवर व्याजाची आकारणी करणे व पुनर्वसन अधिनियमातील निकषानुसार प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे अशा अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात नमूद करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे असेही तारांकित मध्ये म्हटले आहे. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीने विविध मागण्या केल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर महसूल, मदत व पुनर्वसन विभागाकडून कार्यवाही प्रगतीत आहे. प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी 7 गावठांमध्ये पुनर्वसन करण्याचे नियोजन असून 5 गावठाणांचे भूसंपादन निवाडे घोषित करण्यात आलेले आहेत. तसेच उर्वरित 2 गावठाणे शासकीय जमिनीवर विकसित करणे प्रस्तावित आहेत. सदर शासकीय जमीन जलसंपदा विभागास हस्तांतरण करून घेण्याची कारवाई प्रगतीत असल्याचेही लेखी उत्तरात म्हटले आहे.